चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। अध्यक्ष महोदय, आपलं मी काही महत्त्वाच्या विषयावर लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, आज आपल्याला माहिती की निराधार आणि अपंग यांच्या मदतीसाठी शासनाच्या माध्यमातून संजय गांधी आणि श्रावण बाळ सारखी एक महत्त्वाची योजना आज आपल्या इथं कार्यरत आहे। पण अध्यक्ष महोदय, एक सर्वात महत्त्वाचा विषय की जेव्हा ही योजना आपण त्या ठिकाणी अंमलबजावणीत आणतो त्यामध्ये काही जाचक अटी आज शासनाच्या वतीने या ठिकाणी अध्यक्ष महोदय घालून दिलेले आहेत। माझे अध्यक्ष महोदय, आपल्याला विनंती आहे की आपण जर बघितलं तरी जे लाभार्थी आहेत यांना खऱ्या अर्थाने जाचकाठी असल्यामुळं लाभ घेत असताना खरी अडचणीची अडचण त्या ठिकाणी येते। अध्यक्ष महोदय, माझे स्पेसिफिक चार मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगायचे जे लाभार्थ्यांच्याकडनं आज राज्यामध्ये मागणी होते आहे। सर्वात महत्वाचा अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय असा आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थीची मुलं 25 वर्षाची झाली की लाभार्थ्यांचे अनुदान या ठिकाणी बंद झाले होते अध्यक्ष महोदय, आज आपण बघितलं तर देशामध्ये सुशिक्षित आणि बेरोजगारीचं प्रमाण या ठिकाणी वाढत चाललेलं आहे आणि आज अशा परिस्थितीमध्ये अनेक युवकांना युवतींना आज खऱ्या अर्थानं काम या ठिकाणी मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना काम जरी मिळालं तरी देखील अध्यक्ष महोदय त्यांना आज त्या ठिकाणी पगार त्या ठिकाणी कमी असतो किंवा एखाद्याला त्या ठिकाणी काम जर नाही मिळालं तर अध्यक्ष महोदय ते आपल्याला काम जरी मिळालं तरी आई वडिलांना त्या ठिकाणी सांभाळत नाही अध्यक्ष महोदय अशी परिस्थिती आहे। माझी आपल्याला नम्र विनंती आहे की या परिस्थितीमध्ये आपण जी 25 वर्षाची जी आट आहे ती आट काढली पाहिजे जेणेकरून ह्या ज्या महिला आहेत त्या निराधार असतात या योजनेमध्ये येत असणाऱ्या लोकांना अडचण असती। म्हणून माझी आपल्याला एक स्पेसिफिक विनंती राहील की इथं 25 वर्षाची आट आपण या ठिकाणी काढावी। अध्यक्ष महोदय, दुसरी बाब अत्यंत काढणार का अध्यक्ष महोदय, दुसरी बाब अत्यंत महत्वाची असून ती लाभार्थी उत्पन्नाशी अटीशी संबंधित आहे। अध्यक्ष महोदय, सध्या संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना या योजनाकरिता फक्त दिव्यांग या लाभार्थ्यांसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे मर्यादा 50,000 आहे। अध्यक्ष महोदय, जे दिव्यांगना 50,000 आहे। अध्यक्ष महोदय, बाकीचे लाभार्थी जे आहेत यांना 21,000 उत्पन्न आज त्या ठिकाणी मर्यादा आहे। अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की जे बाकीचे लाभार्थी आहेत यांना 21,000 वरनं 50,000 करावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय। कारण करणार का आणि अध्यक्ष महोदय त्यामध्ये आपण जर विचार केला तर एखाद्याला 300 दिवस जरी काम मिळालं तर 300 दिवस काम मिळाल्यानंतर दिवसाला 60 ते 70 रुपये त्या ठिकाणी दाखवायला लागतात। म्हणून हा स्पेसिफिक प्रश्न आहे माझा की त्यांना 50,000 त्या ठिकाणी उत्पन्न केलं पाहिजे, आपण करणार का? अध्यक्ष महोदय, तिसरा मुद्दा असा आहे की जे अनुदान आज आपल्या या योजनेमध्ये मग संजय गांधी असेल श्रावण बाळ असेल या ठिकाणी दिलं जातं, काही जणांना 1,000, 1,200 अशा पद्धती दिलं जातं। अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला हा प्रश्न आहे की आपण हे जे काही अनुदान देतो हे अनुदान 1,000, 1,200 वरनं हे 3,000 पेक्षा अधिक या ठिकाणी होऊ शकतं का? हा एक माझा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय प्रश्न आपल्याला या ठिकाणी असणार आहे, मंत्री महोदयांना प्रश्न असणार आहे। अध्यक्ष महोदय चौथा एकच मुद्दा आहे की या योजनेतील अर्जदार यांच्या सोयीसाठी शासनानं 20 ऑगस्टला 2019 जो GR काढला त्या निर्णयानुसार आपण जर बघितलं तर या GR मध्ये लिहिलेलं आहे की या शासन निर्णयानुसार संबंधित अर्जदार आपला अर्ज तो राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठीकडे जमा करावा। तलाठीनं प्राप्त अर्जाची व त्यासोबत कागदपत्रांची छाननी करून ते अर्ज संबंधित तलाठी कार्यालयाकडून नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांच्याकडे पाठवावे असे या शासन निर्णयामध्ये नमूद केलेले आहे। अध्यक्ष महोदय, आज खरी अडचण जर बघितली तर जेव्हा अशा पद्धतीनं आपण अर्ज तलाठींच्याकडे द्यायचं म्हणून आपण या ठिकाणी शासन निर्णय झालेला आहे, पण अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे। वस्तुस्थिती अशी आहे की तलाठींच्याकडे आज त्या ठिकाणी आपण अर्ज द्यायला गेलो तर आज उत्पन्न दाखला द्यायला गेलो तर अध्यक्ष महोदय तलाठी म्हणतात तुम्ही तहसीलदारांच्याकडे जावा। आज अशा अडचणीच्या वेळी ही जी प्रोसेस आज त्या ठिकाणी आपण शासन निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे तिची अंमलबजावणी अध्यक्ष महोदय होत नाही, ती अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। माझे स्पेसिफिक चार प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी उत्तर मिळावं।
ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.